जय भवानी जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्र माता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना मुजरा करून मी से व्याख्याता प्राचार्य दादासाहेब पर्रीकर पवार पाटील आज भारतातील एका महान नेत्याविषयी त्यांच्या जीवनचरित्राचा वेध घेण्यासाठी इथं उपस्थित आहे। त्यांचं नाव आहे स्वर्गीय यशवंतराव बळवंतराव चव्हाण, भारताचे माजी उपपंतप्रधान आणि त्याचबरोबर भारताचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री अशा विविध खात्यावर ज्यांनी आपला ठसा उमटवला, कार्य केलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जनसामान्यामध्ये ज्यांची उंच अशी प्रतिमा होती, अशा प्रकारचा एक सेवाभावी व्यक्तिमत्व आणि गोरगरिबांच्या विषयी कळवळा असलेला नेता, त्यांचा आज जन्मदिवस आहे। आणि या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आज त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यासाठी मी इथं उपस्थित आहे। यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1914 रोजी देवराष्ट्रे सांगली जिल्ह्यामधल्या या गावामध्ये झाला आणि त्यांचं शिक्षण कोल्हापूर कराड येथे झालं। ते BA LLB झाले। आता हे करत असताना बालपणीच त्यांचे वडील वारलेले होते, ही सर्व जबाबदारी आईने पेलली आणि उपजतच त्यांच्या मनामध्ये देशभक्तीचा झरा वाहत होता, राष्ट्रभक्ती त्यांच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये भिनलेली होती। तो काळ इंग्रजांचा होता आणि या काळामध्ये आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे ही उर्मी मनाशी बाळगून त्यांचं कार्य सुरू झालं। वास्तविक पाहता ते LLB झाले, वकील झाले होते, परंतु स्वतःच्या कुटुंबासाठी वकिली न करता देशाची वकिली करण्यासाठी ते निघाले। महात्मा गांधींचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता, गांधीजी हेच त्यांचं दैवत होतं आणि गांधीजीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस काम करत होती। आणि त्याच काळामध्ये 1930 साली त्यांनी काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात केली। त्यावेळेला सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यांना काही काळ शिक्षाही झाली। अर्थात ते इंग्रज सरकारचा काळ असल्यामुळे यांच्यावर देशभक्तावरची त्यांची बारीक नजर होती। राष्ट्रीय काँग्रेसचं काम कोण करत आहे, देशासाठी जे चळवळ करत होते त्यांच्यावरती इंग्रज अधिकारी लक्ष ठेवून असल्यामुळे अशा लोकांना त्यांनी त्या चळवळीत भाग घेतल्यामुळे कैद केलं, अटक केली आणि त्यांच्यावर खटले भरले। काही काळ यशवंतरावांना तुरुंगवास भोगावा लागला। पुन्हा 1942 साली चले जाव त्या आंदोलन सुरू झालं महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली। भारतभर हे आंदोलन पेटलं आणि यशवंतराव चव्हाण यांनी गुप्तपणे गुप्त होऊन भूमिगत होऊन ही चळवळ चालू ठेवत असताना ते पकडले गेले आणि पुन्हा त्यांना याही वेळेला इथं शिक्षा झाली। अशा प्रकारे 2 वेळेला आपल्या देशासाठी चळवळ करताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना तुरुंगवास भोगावा लागला, परंतु त्यांनी आपला हट्ट सोडला नाही, आपल्या परिस्थितीचा विचार केला नाही, घरच्यांचा विचार केला नाही, कारण देशभक्ती त्यांच्या नसानसात भिनलेली होती। गांधीजीच्या विचारावर ते चाललेले होते। आणि मग पुढे 1946 साली जेव्हा निवडणुका झाल्या, सुरुवातीला देश स्वतंत्र होण्याच्या आदल्या वर्षी त्यावेळेला ते विधानसभेवर निवडले गेले। पुढे 1952 साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या काळामध्ये देश स्वतंत्र झालेला होता आणि लोकशाही राज्याची गणराज्याची स्थापना झालेली होती। त्यावेळेला ते काँग्रेसतर्फे पुन्हा विधानसभेवर निवडून गेले आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांचा पुढे समावेश करण्यात आला। अर्थात हे झाल्यानंतर काही दिवसामध्ये या देशाची घटक राज्य निर्माण झाली आणि भाषावार प्रांत रचना केली, परंतु मुंबई आणि गुजरात असं एक राज्य घटक राज्य तयार झालं, द्वैभाषिक राज्य तयार झालं, गुजराती लोकांचं आणि मराठी लोकांचं। पण हे महाराष्ट्रीयन लोकांना काही पसंत पडलं नाही आणि त्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली आणि
ही नियुक्ती झाल्यानंतर त्यांची मोठी कसरत झाली, कारण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. आचार्य अत्र्यासारखे नेते आणि पत्रकार संयुक्त महाराष्ट्राची बाजू लावून धरत होते. अनेक देशभक्त आणि महाराष्ट्र भक्त या चळवळीत उतरले आणि आता यशवंतराव चव्हाणांना सुद्धा वाटत होतं की महाराष्ट्राचं स्वतंत्र घटक राज्य झालं पाहिजे. परंतु केंद्र सरकारमधून ज्या आज्ञा निघत त्याप्रमाणे त्यांना वागावं लागत होतं. असं असताना सुद्धा त्यांनी या चळवळ करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्राच्या लोकांनाही त्यांनी सहकार्य केलं आणि अशा प्रकारे त्यांनी ते राज्य काही काळ चालवलं. पुढे 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र तयार झाला. एक स्वतंत्र महाराष्ट्राचं घटक राज्य तयार झालं आणि त्याचे मुख्यमंत्री सुद्धा यशवंतराव चव्हाण हेच झाले. आणि त्यामुळे त्यांच्या काळामध्ये त्यांनी कृषी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली. अशा प्रकारचं एक लोकनेतृत्व सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्राला लाभलं. या महाराष्ट्राची जडणघडण आणि सुरुवातीची पायाभरणी जी केली ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी. अशा प्रकारचा निकोप आणि उदारवृत्तीचा मुख्यमंत्री त्यावेळेला महाराष्ट्राला लाभलेला होता. पण पुढे चीननं भारतावर आक्रमण केलं 1962 साली आणि बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, अशी काव्यरत्न जिकडे तिकडे ऐकू येऊ लागली. आणि त्यावेळचे जे संरक्षण मंत्री होते ते आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी कमी पडले. आणि ही गोष्ट लक्षात येतात पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, त्यांनी त्यांना हटवलं आणि त्यांना यशवंतराव चव्हाणांचं कार्यकर्तृत्व माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. आणि 1962 साली ते भारताचे संरक्षण मंत्री झाले. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की एक मराठा माणूस, महाराष्ट्रातला मराठा ही कीर्ती जगभर आहे. मराठे कसे लढतात हे लोकांना माहीत आहे आणि त्यामुळे एक मराठा संरक्षण मंत्री झाला हे कळतात. चीननी एकतर्फी शरणागती पत्करली, युद्ध थांबवलं आणि अशा प्रकारे दबदबा काय असतो मराठी माणसाचा ते त्यांनी केंद्रात आणि शेजारच्या राष्ट्रालाही दाखवून दिलं. तेव्हा अशा प्रकारचे त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. पुढे ते भारताचे गृहमंत्री झाले, अर्थमंत्री होते, अनेक खात्यावर त्यांनी काम केलं आणि आपला ठसा उमटवला. त्यापुढे मग जनता सरकार आलं, काँग्रेसचा पराभव झाला. परंतु त्या काळामध्येही ते विरोधी पक्ष नेते होते आणि एक विरोधी पक्ष नेता निकोप कसा असावा तेही उदाहरण त्यांनी दाखवून दिलं. पुढे 1979 साली पुन्हा सत्तांतर झालं आणि चरणसिंग चौधरी चरणसिंग यांचं मंत्रिमंडळ आलं. चौधरी चरणसिंग हे पंतप्रधान झाले आणि त्यावेळेला उपपंतप्रधान म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नेमणूक झाली. आणि त्याही काळामध्ये उपपंतप्रधान असताना हे सरकार थोडे दिवस जरी टिकलं तरी त्यांनी खूप चांगलं कार्य करून दाखवलं. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून अर्थात इंदिरा गांधीनं त्यांच्यावरती एक वेगळी जबाबदारी टाकली आणि ती म्हणजे ते 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष झाले. आणि या काळामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. ज्या ज्या खात्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना साहित्य, कला, क्रीडा अशा सर्व गोष्टींना त्यांनी उत्तेजन दिलं. आणि त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ याची स्थापना केली आणि त्याला गती आली. पुढे 1975 साली कराड येथे एक साहित्य संमेलन भरलं आणि त्या साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. साहित्य याचे उपाध्यक्ष साहित्याच्या अध्यक्ष असताना पुढे त्यांनी ग्रंथरचना सुरू केली आणि त्याची जी व्याख्यानं झाली त्याचा संग्रह करून सह्याद्रीचे वारे आणि युगांतर असे भाषण संग्रह त्यांचे प्रकाशित झाले. अर्थात ते जे बोलायचे त्यांचं वक्तृत्व उत्तम होतं आणि त्याचबरोबर जनसामान्यासाठी त्यांच्या मनामध्ये कळवळा होता.
मला आठवतंय त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आणि शनिवारवाड्याच्या जवळ राहत असताना मला अनेक देश पातळीवरच्या नेत्यांची भाषणं ऐकायला मिळाली. आणि त्यावेळचे नेते कसे होते, लोकांचं हित डोळ्यापुढे ठेवून सतत कार्यरत असणारे कोणत्याही पक्षाचे नेते असोत, त्यांच्या मनामध्ये तळमळ या देशातील गोरगरिबांच्या विषयी असायचे. आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण बोलले एक वाक्य माझ्या आजही लक्षात आहे की ज्याच्या पोटाला पिळ पडला त्यालाच गरिबीची जाणीव असते. म्हणजे गरिबासाठी आम्ही काम करतो, विरोधक काही म्हणो, अशा प्रकारचं भाषण त्यांनी तिथं केलं. आणि लोकमत जनमत त्यांनी तिथं आपलेच केलं. हे करत असताना ऋणानुबंध असा त्यांचा एक लेखन संग्रहही प्रसिद्ध झाला, ग्रंथसंग्रह प्रसिद्ध झाला. आणि त्यांचं कृष्णाकाठ आत्मचरित्र हे त्यांनी प्रकाशित केलं. अशा प्रकारचं जीवनभर कार्य करत असताना लोकांच्यासाठी, सामान्यांच्यासाठी, जनसामान्यांच्यासाठी कार्य करणारा, आपल्या जीवनामध्ये लोकहित जपणारा आणि गरिबीत वाढलेला माणूस कुठल्याही प्रकारची सांपत्तिक स्थिती त्यांच्या संपूर्ण उमेदीच्या काळामध्ये कुठं शिखरापर्यंत पोहोचली नाही, ज्या अवस्थेमध्ये होते त्याच अवस्थेमध्ये त्यांचं सगळं जीवन गेलं, अशा प्रकारचा हा एक नेता होता. मला आठवतंय की एक गोष्ट मी त्यावेळेला वाचली होती, अर्थात ती सत्य घटना आहे की कराडमधली एक वृद्धा जिचा मुलगा 11वी पास झालेला होता पण त्याला नोकरी लागत नव्हती. आणि मग तिने ठरवलं की यशवंतराव चव्हाणांचं कार्यक्षेत्र कराड. आणि मग त्या कराडमधून ही म्हातारी एके दिवशी निघाली आणि थेट दिल्लीला पोहोचली. अर्थात तिला काही माहीत नव्हतं, हिंदी भाषा येत नव्हती, मराठी भाषा खेडूतांची असावी तशी ग्रामीण भाषा. आणि अशाही परिस्थिती जिद्दी अशी ही वृद्धा पोहोचली कुठं तर दिल्लीला. आणि संसद भवनाच्या दारात जाऊन उभी राहिली. अर्थात तिथं जे रक्षक होते ते हिंदी भाषे होते बहुतेक, आणि हे वृद्धा मराठी बोलत होती. तिला माहीतही नव्हतं की यशवंतराव चव्हाण हे नाव विचारावं, कोण आहे आपला. तिला फक्त एवढं माहिती होतं की इथं एक महाराष्ट्राचा साहेब आहे. यशवंतराव चव्हाणांना नसारा महाराष्ट्र त्यावेळेला साहेब नावाने ओळखायचा. आणि त्यामुळे नाव गाव न सांगता त्या रक्षकाला तिने सांगितलं की इथं महाराष्ट्राचा साहेब राहतो, मला त्याला भेटायचं आहे. अर्थात रक्षकाला एक अगोदर काही कळे ना महाराष्ट्राचा साहेब कोण, कारण साहेब केवळ अधिकाऱ्यांना म्हणतात, हे महाराष्ट्राचे साहेब कोण म्हणून. मग तिथं काही मराठी रक्षक होते त्याचं ड्युटीवरती. आणि त्यातल्या एका मराठी माणसाला त्याने विचारलं की ही म्हातारी म्हणते की तिला महाराष्ट्राचा साहेब पाहिजे. आणि त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिला यशवंतराव चव्हाणाच्या निवासस्थानासमोर नेऊन सोडलं. अर्थात निवासस्थानामध्ये गेल्यानंतर यशवंतराव चव्हाण त्यावेळेला तिथं होते आपल्या निवासस्थानी, त्यांच्या पत्नी वेणूबाई होत्या. आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातला कोणताही माणूस त्यावेळेला त्यांना केव्हाही भेटू शकायचा, अशा प्रकारचं लोकराज्य त्यांनी चालवलं. खऱ्या अर्थानं मला आठवण महाभारत काळातली झाली की भगवान श्रीकृष्ण मथुरेचे राजे झाल्यानंतर त्यांचा मित्र सुदामा जेव्हा असा दारात येऊन उभा राहतो तेव्हा द्वारपाल त्याला सोडत नाही. आणि त्याच वेळेला त्यांचं लक्ष जातं की आपल्याला भेटायला एक सुदामा येतोय, आपला मित्र बालमित्र सुदामा येतोय. म्हटल्यानंतर ते अनवाणी पायानं बाहेर आले आणि त्याला आज घेऊन गेले. आणि अशाच प्रकारचं वर्तन नेत्याचं असावं ते यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या जीवनामध्ये मला दिसून आलं. त्या वृद्धेला तिथं त्यांनी स्वागत केलं आणि विचारलं की आई तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही इथं कुठून आला. ती म्हणजे तुझ्याच गावातून आले, कराडून आले. मग काय काम आहे. काम असं आहे की माझा मुलगा 11वी पास झाला पण त्याला काम लागत नाही, आमची गरिबी आहे, तेव्हा त्याला कुठेतरी नोकरीला लावून दे. आणि अशा प्रकारे त्या वृद्धीची ती कहाणी ऐकल्यानंतर
त्यांनी आपल्याला पीएला फोन लावायला सांगितले. महाराष्ट्रातले साखर कारखाने ज्यांच्याशी सगळा संबंध त्यांचा असायचा, महाराष्ट्रातील सगळ्या सरकारी यंत्रणेशी त्यांचा संबंध असायचा, आणि पीएने फोन लावल्यानंतर सांगितलं की साहेबांना बोलायचं आहे का, कारखान्यात फोन गेला आणि तिथल्या अध्यक्षांनी फोन घेतला आणि त्यांना सांगितलं की असा असा मुलगा आहे, 11वी पास आहे, त्याला आपल्या कारखान्यात नोकरीला घ्या. आणि होय साहेब म्हणून तिकडून उत्तर आलं आणि त्या वृद्धेचं काम झालं. आणि यशवंतरावांनी सांगितलं की आई तुम्ही आता 2 दिवस थांबा आणि तुमच्या मुलाचं काम होईल, तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमच्या मुलाला बोलवायला माणूस येईल आणि त्याला नोकरीला ते घेतील, तेव्हा ती चिंता नाही, पण तुम्ही इथं 2 दिवस राहा. त्या वृद्धेला त्यांनी आपल्या घरी आपल्या निवासस्थानी 2 दिवस ठेवून घेतलं आणि आपल्या चालकाला सांगितलं, ड्रायव्हरला सांगितलं, त्याच्याबरोबर एक माणूस दिला आणि सांगितलं की या आईंना दिल्लीमधली सगळी महत्त्वाची स्थळं दाखवून आणा. आणि त्याप्रमाणे म्हातारी आपलं गाठोडं बघलेत मारून आलेली खेड्यातील सर्वसामान्य स्त्री तिला एका केंद्रीय मंत्रिमंडळातल्या एका भारदस्त नेत्यानं आपली आई मानली आणि तिला गाडी दिली आणि त्या गाडीत बसून तिनं संपूर्ण दिल्ली शहर पाहिलं. 2 दिवस झाले तेव्हा वृद्धा म्हणाली की बाबा रे, मला आता जाऊ दे, 2 दिवस मी राहिले, तू आता माझं कामही केलं म्हणतो तर मी आता जाते, पण मला जायला पैसे नाही आणि मी महाराष्ट्रात गेले की तुझे पैसे परत पाठवून देईल. चव्हाण साहेबांनी त्या वृद्धेला पैसे दिले, तिकीट काढून दिलं, खर्चायला पैसे दिले आणि सांगितलं की आई मी दिलेले पैसे परत पाठवू नका. ते म्हणले का बरं? ते म्हणले आईला मुलांनी दिलेले पैसे कधीच परत घ्यायचे नसतात. अशा प्रकारे जनतेविषयी लोकांच्या विषयी कळवळा असलेला हा माणूस आयुष्यभर देशभक्ती लोककल्याण याचा त्यांनी विचार केला आणि अशा प्रकारचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, त्यांच्या पत्नी विनुताई, 1 वर्षा अगोदर त्यांचं निधन झालं होतं, ते दुःख त्यांच्या मनाला